सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना राहुरी येथील मतदान केंद्रावरती शिक्षकांची पावसानं तारांबळ उडवली. मतदान केंद्रावरती सुविधांचा अभाव दिसून आला भर पावसात शिक्षकांना मतदान केंद्रावरती उभं राहावं लागलं. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समोर मतदारांनी अडचणींचा पाढाच वाचलाय. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया 26 जून रोजी सकाळपासून सुरू झाली आहे. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मतदान केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या महिला पुरुष शिक्षकांना भर पावसात 2 ते 3 तास रांगेमध्ये उभं राहावं लागलंय. त्यामुळे शिक्षक मतदारांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दुपारच्या दरम्यान राहुरी येथील मतदान केंद्रावरती भेट दिली तेव्हा अनेक शिक्षक मतदारांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्यात. दरम्यान एका वृत्तवाणीचे पत्रकार विचारणा करण्यासाठी आतमध्ये गेले असता एका अधिकाऱ्यांनी त्यांना तुच्छतेची वागणूक देऊन गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. दरम्यान त्यामुळे अनेक पत्रकारांनी निवडणूक प्रशासनाच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. मुळात 500 एक बूथ पाहिजे होता. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे जे इलेक्शन आहे त्यानिमित्ताने मी इथे राहुरी तहसीलमध्ये मतदारांच्या व्यवस्था काय आहे म्हणून बघण्यासाठी सहज आले. तर बघितलं तर अतिशय पावसाने इथला शिक्षक मतदार हा भिजलेला दिसतो आहे आणि 3-3 तास लाईनमध्ये उभा आहे. विशेषतः आता एक डॉक्टर माझ्याकडे भेटून गेले की मी माझा दवाखाना सोडून मी इथे 3 तासापासून उभा आहे. तर अशा पद्धतीने सगळे जर का मतदारांचे हाल असेल, कुठल्याही पद्धतीची व्यवस्था इथे नाही, भिजलेला मतदार उभा आहे शिक्षक, की जो शिक्षक लोकसभा विधानसभा सगळे जे काही इलेक्शन असतात त्याच्यात अतिशय प्रामाणिकपणे काम करतो, अतिशय चोखपणे आपली तो शिक्षक प्रत्येक शिक्षक ड्युटी बजावत असतो. त्या शिक्षकाला शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी इतका जर का मानसिक त्रास होत असतात तर कुठेतरी शासकीय व्यवस्था कोलमडलेली आज दिसत आहे. अगदी त्याच्यात काही महिला होत्या, काही महिलांची छोटी मुलं घरी ठेवलेली त्या इथे आलेल्या होत्या. मी जवळजवळ राहताच्या मतदार केंद्रावर भेट दिली, इथे राहुरीमध्ये भेट दिली, पावसात भिजलेला मतदार आहे, कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही. अशा पद्धतीने जर का काही इलेक्शन व्यवस्था काम करत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. प्रत्येक इलेक्शनला आपल्याला हा शिक्षक मतदार बंधू भगिनी मदत करत असतात त्याची जाणीव शासनाने आणि प्रशासनाने ठेवायला पाहिजे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.